बाह्य कार्यवाहीला राज्य सरकार पाठीशी घालू शकत नाही. जो एनआयएचा कायदा केला 2008-09 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनी हा कायदा करताना त्यामध्ये कोणत्याही चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार. कोरेगावची चौकशी एनआयए करणार आहे. आता ही चौकशी करताना राज्य सरकारवर संविधानाच्या अधीन राहून मदत करण्याची जबाबदारी आहे. आणि एखादं राज्य सरकार संविधानाच्या बाहेर जाऊन जर उद्या या कायद्याला आव्हान देत असेल, कायद्याच्या तरतुदीचं पालन करण्यामध्ये सहकार्य करत नसेल, तर या संदर्भामध्ये घटनेमध्ये अशा राज्य सरकारच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे याची तरतूद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवली आहे. त्या तरतुदीनुसार मग अशा प्रसंगी केंद्र सरकार कारवाई करत असते. सुधारणांच्या विरुद्ध आलेलं नाही, भाजप शिवसेनेचे 161 आमदार आहे. आणि म्हणून हे सरकार हे मोदी शहांच्या विरुद्ध आलं नाही, हे बैमानीच्या आधारावर उभं असणारं सरकार. दुसरा प्रश्न की जर राज्य सरकार घटनेच्या चौकटीत वागलं तर सरकार बरखास्त करण्याची तरतूद संविधानात नाही. पण तुम्ही याद राखा, देशद्रोह्यांना मदत करण्याची भूमिका जर ठेवली, उद्या नवाब मलिकच्या सरकारने पाकिस्तानला मदत करण्याची भूमिका ठेवली, नक्षलवादाला मदत करण्याची भूमिका ठेवली, देश अस्थिर करण्याच्या भूमिकेमध्ये जर सहभागी झालं तर मग करून दाखवायची आवश्यकताच नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये अशी ताकद आहे की असे कितीही नवाब मलिक अशा पद्धतीची भाषा करत असले तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या शक्तीच्या आधारावर जे कोणतं आतंकी कृत्य असेल या कृत्याला कोणत्याही राज्य सरकारला मदत करता येणार नाही. निश्चित 2,30,58,000 मतदारांनी भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला आणि 1,80,00,000 मतदारांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर 7 पक्षांची त्यांची आघाडी होती या 7 पक्षाच्या आघाडीवर विश्वास व्यक्त केला. आणि म्हणून हे सरकार मोदी शहांच्या विरुद्ध आलं असं म्हणणं म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला अजूनही मोठ्या प्रमाणावर सामान्य ज्ञान काही नेत्यांचं सुधारण्याची आवश्यकता आहे. हे सरकार बैमानीच्या आधारावर आलं, हे सरकार जनादेशाचा अवमान करून आलं, हे सरकार फक्त खुर्चीच्या मुहानी आलं. आणि मी सांगत नाही, परवा बांधकाम मंत्री माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबही सांगितलं की हे फिल्म कब तक चलेगी मुझे पता नहीं, अभी ठीक चल रही है मगर कभी भी फ्लॅप हो सकती है. अब कभी भी फुगाप हो सकती है ऐसा अशोक चव्हाण जी ने कहा है. इसका अर्थ क्या है? आगबेग नहीं है या सरकार मध्ये कोणीच खुश नहीं है, प्रत्येकाचा एकमेकावर अविश्वास है. कोण कधी आपल्या खुर्चीचा पाय काढून घेईल ही भावना प्रत्येक पक्षाच्या मनात आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीची नैसर्गिक मित्र होती, समविचारी पक्ष होता. आणि युतीला जर 161 जागा आल्यात तर या महाराष्ट्रामध्ये मोदी शहांच्या विरुद्ध मतदान होतं असं म्हणणं योग्य नाही.